या बातमीनंतर एक ब्रेकिंग न्यूज बुलेटिन मध्ये येते. कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. नगर कोर्टाच्या आवारामध्ये या आरोपींवर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय. शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलाय. चौघांना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलंय. तर महत्वाचं म्हणजे या हल्ल्यामध्ये पोलीस सुद्धा जखमी झाले. बघा ब्रेकिंग न्यूज आहे आताची. कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींवर हल्ला झालाय. नगर कोर्टाच्या आवारामध्ये या आरोपींवर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय. शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा संपूर्ण हल्ला केल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना आतापर्यंत ताब्यात घेतलंय. पण त्याचबरोबर या हल्ल्यामध्ये एक पोलीस सुद्धा जखमी झालाय. अधिक अपडेट जाणून घेऊयात. आमचे रिपोर्टर रोहित वाळके सध्या आपल्यासोबत आहे. तर रोहित, काय नेमकं घडलंय? रचना, आज कोपर्डीची सुनावणी होती. त्या दरम्यान 11:30 दरम्यान मध्ये आरोपी कोपर्डीचे जे आरोपी आहेत त्यांना कोर्टाच्या आवारात आणलं असता जालना येथील शिवबाजी संघटना आहे त्या संघटनेच्या 4 कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या एकंदर अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिसांची देखील धावपळ उडाली. या हल्ल्यामध्ये काही पोलीस पण जखमी झालेले आहेत. मात्र ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस आरोपी जे आहेत ते कोर्टाच्या आवारात त्यांनी थोडीशी पळापळ केली. त्यानंतर आता जालन्याचे जे शिवबा संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून जखमी पोलिसांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. अगदी, थँक्यू रोहित या सविस्तर अपडेट्स बद्दल.